नमस्कार, मी जावेद शाह। कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपण सगळ्यांचे स्वागत। पाहूया आजचे काही घडामोडी। कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीची घेतली दखल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात बसविण्यात येणारे उडता घोडाचा पुतळा बसविण्याचा निर्णय रद्द। विभागीय आयुक्त यांनी दिले आदेश। अमरावतीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात उलटा घोडा बसवण्याचा निर्णय काही लोकांनी घेतला होता। मात्र आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर तो पुतळा बसू नये यासाठी गेली 3 दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते। याच अनुषंगाने आयुक्त कार्यालयासमोर आज अनेक लोकांनी निदर्शने सुद्धा केली। विभागीय आयुक्त श्री गुप्ता व जिल्हाधिकारी किरण गीते यांनी यांची दखल घेत पुतळा बसवण्याचा निर्णय रद्द केला। मात्र ते तात्पुरते आश्वासन जरी दिले असले तरी मात्र येणाऱ्या काळात काय घडामोडी घडतील हे पाहणे औचित्याचे ठरेल। त्या ठिकाणी घोडा म्हणजे बाबासाहेबाच्या समोर तो घोडा उभा करणं हे म्हणजे काहीतरी अवलक्षणच आहे ना। अमरावती शहरात एवढी जागा असताना आणि अमरावती शहरातील सगळे नेतेमंडळी सुज्ञ असताना एवढ्या महामेरूच्या पुढे घोड्याचं शिल्प उभं करणं हा केवळ खोळसाटपणा आहे। चेतन सोनेने, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान, अमरावती। बेरोजगारीतून मार्ग काढून युवा शेतकऱ्यांनी रचली यशोगाथा। नाविन्यपूर्ण प्रयोग करत मिळवले भरघोस उत्पन्न। शेतीला व्यावसायिकतेची जोड दिली तर शेती ही भरघोस उत्पन्नासह केली जाऊ शकते हे युवा शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले। अकोट येथील शेतकरी परिमल जाधव यांनी आपल्या 4 एकर शेतात काळ्या मातीत उत्तम प्रकारे केळीचे पीक घेतले व त्यापासून भरघोस उत्पन्न मिळवले। सध्या त्यांच्या शेतातील 1 एकर पिकाची तोडणी झाली असून त्यापासून त्यांनी 5 लाख रुपये उत्पन्न मिळवले। उर्वरित 3 एकर शेतातील तोडणीपासून 16 लाख निव्वळ नफा घेण्याची शक्यता त्यांनी दर्शवली। जावेद शहा, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, अकोट। संपूर्ण राज्यभर निघत असलेले मराठा क्रांती मुख मोर्चेच्या पार्श्वभूमीवर आज राजमाता जिजाऊचे माहेर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये लाखोंच्या संख्येने मराठा समाजाचा मोर्चा निघाला। कोपर्डी घटनेनंतर मराठा समाज मोठ्या संख्येत मोर्चे काढत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर राजमाता जिजाऊचे माहेर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात देखील आज आपल्या विविध मागण्या घेऊन लाखोंच्या संख्येने मराठा मुकमोर्चा निघाला। इतर मोर्चांप्रमाणे शिस्तबद्धता व शांतता याचे पालन करत 20 लाख लोकांच्या उपस्थितीत हा मोर्चा पार पडला। इतिहास तू वळून पहा, पाठी मागे जरा झुकून मस्तक कशीन त्यांना मानाचा मुजरा असा इतिहास आहे बुलढाणा जिल्ह्याचा। राष्ट्रमाता माझी जाऊ ज्याने अख्ख्या जगाला दोन छत्रपती दिले असा जिजाऊचा हा जिल्हा। पण खरंच या जिल्ह्यात सगळ्यात जास्त लोकसंख्या वाढते म्हणजे येणाऱ्या महिलांची, कारण की आमच्या प्रत्येकांमध्ये अजूनही आमच्या जिजाऊचा संस्कार आमच्यात आहे। त्या सह्याद्रीच्या पर्वतात तो दम होता छातीत, म्हणून माझी जिजाऊ जन्मली या मराठवाड्या मातीत। आतापर्यंत लाखो मोर्चा झाले, पण खरंच मला वाटते बुलढाण्याचा मोर्चा ऐतिहासिक नाही, कारण जिजाऊ मासाहेबांचे संस्कार इथल्या प्रत्येक मुलीत म्हणून प्रत्येक मुलींमध्ये जिजाऊ मासाहेबाचा वारसा आहे आणि जिजाऊच्या लेखी कुठेच कमी नाही आहे। फक्त त्यांना हवाय तो एक मार्ग, हवाय ते एक स्टेज बोलण्याचं। जिजाऊच्या लेखी कुठेच कमी नाही, अख्ख्या जगाला जिजाऊच्या लेखी आज बुलढाणा जिल्हा दाखवून देईन की जिजाऊच्या लेखी कुठेच कमी नाही, जिजाऊच्या लेखी सगळं काही करू शकतात। आम्ही मराठी, आम्ही दाखवायला आलो, आम्ही तेच मराठी आहोत जे त्यावेळी ही लढली होती आणि आजही लढतायत, म्हणून दाखवायचं आहे आम्हाला, आम्ही तेच मराठी आहोत म्हणून आणि म्हणून आम्ही इथे आलोय। आज ज्या नराधमांनी त्या मुलीवर अमानुष बलात्कार केला ते इथे मोकाट सुटले आणि आम्ही इथे म्हणून तिला न्याय मिळवून देण्यासाठी इथे आलोय आम्ही। गजानन काळोसे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, बुलढाणा। जम्मू काश्मीर मधील उरी येथे झालेल्या हल्ल्यातील शहीदांना धामणगावात मिश्रीकोट मैदानावर सामूहिक श्रद्धांजली देण्यात आली। यावेळी चांदूर रेल्वे उपविभागीय अधिकारी ललित वराडे, पोलीस निरीक्षक अशोक लांडे, धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरद अग्रवाल व इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमस्थळी ललित वराडे व इतर मान्यवरांनी अमरज्योत प्रज्वलित करून शहीद स्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून व राष्ट्रगीताचे गायन करून शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। छगन जाधव, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, धामणगाव रेल्वे। नक्कीच जावेद, जवळपास 1 वर्षापूर्वी काँग्रेस बहुमताने त्यांची सत्ता तिवसानगर पंचायतवर काबीज केली। खर तर ती पहिलीच नगरपंचायतची निवडणूक होती। गेल्या वर्षानुवर्ष तिवसा शहरावर शिवसेनेचं राज्य होतं,
मात्र शिवसेनेला मागं टाकत काँग्रेसवर स्थानिक जनतेने विश्वास टाकला आणि काँग्रेसच्या हातात एक हाती सत्ता दिली. त्यानंतर विकास कामाचा अजेंडा घेऊन वैभव वानखडे उपाध्यक्ष झाले, तर खाकसे ज्या खाकसे म्हणून महिला आहे त्या अध्यक्ष झाल्या. त्यानंतर काही अधिस्वीकृती त्यामध्ये नगरसेवकांना निवड करण्यात आली आणि त्यांनी कामाचा अजेंडा राहवला आणि दोन तीन दिवसां जवळपास आठ दिवसांपूर्वी एक स्थानिक स्मशानभूमीचं काम सुरू होतं. मात्र ते काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप काही काँग्रेसमधल्याच नगरसेवकांनी केला, म्हणजे काँग्रेसमधल्याच नगरसेवकांनी घरचा आहेर देण्याचा प्रयत्न केला आणि टक्केवारी मागितल्या गेल्याचं वैभव वानखडेकडून बोलल्या गेलं. सोशल मीडियावर त्यांनी तशी माहिती टाकली आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. खरं तर जे विकास कामाला घेऊन काँग्रेस निवडणूक जिंकली, मात्र असंतोषांचा वाद होता, त्यामुळे अंतर्गत जो वाद आहे काँग्रेसमधला तो पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे. ज्यावेळी त्यानंतर सर्व ही माहिती आमदार यशोमती ठाकूर यांना कळताच त्यांनी आपल्या सर्व नगरसेवकांना स्थानिक आपल्या बंगल्यावर बोलवून घेतले आणि त्यानंतर त्यांची ते समजूत काढण्यात आली आणि वैभव तुलाच या दिवसात शहराचं वैभव करायचं आहे, तुलाच दिवसाला समृद्ध करायचं आहे, म्हणून तू धुरा सांभाळ. यानंतर जर काही असं झालं किंवा कामात अडथळे आणले तर नक्कीच आपण त्यांच्यावर कारवाई करू अशी हमी दिल्यानंतर आज वैभव वानखडे यांनी नगर पंचायतमध्ये अर्ज दिला आणि मी माझा राजीनामा मागे घेतो अशी मागणी केली. जावेद, अकोट शहराची रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी हा रस्ता उघडलेला असून 2 ते 3 किलोमीटर रस्ता अक्षरशः खड्ड्यात गेला आहे. या खड्ड्यांमुळे दररोज अपघात घडत आहेत. अकोट शहराचा रस्ता डांबराचा तयार करण्यात आला, मात्र या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असल्याचे रस्त्यावर अर्धा अर्धा फूट खोल खड्डे पडले आहेत. खड्डे टाळून वाहन चालवताना वाहन काढावी लागतात, अशा वेळी अपघाताची शक्यता वाढते. वाहन चालकांना कराव्या लागणाऱ्या कसरतीमुळे अनेकदा अपघातही घडले आहे. याकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. मात्र ही प्रक्रिया केव्हा होणार, एखाद्याचा जीव गेल्यावरच का, असा प्रश्न नागरिकांचा आहे. अकोट नगर परिषद प्रशासन की लापरवाही की वजह से अकोट के सभी नागरिक परेशान हो चुके हैं. यहाँ की सड़कों का हाल देखते नहीं बनता. बार बार जन कल्याण समिति, जन संग्राम न्याय मंच की तरफ से तकरार देने पर, निवेदन देने पर भी आज तक नगर परिषद के प्रशासन के संबंधित अधिकारी कोई भी कार्रवाई करने को तैयार नहीं. जावेद शाह, ब्यूरो रिपोर्ट, कृषि प्रधान टीवी, अंजनगांव, सुरजी. अधिक माहिती आणि बातम्यांसाठी लॉग इन करा www.कृषीप्रधान.tv वर. आता आपण पाहू शकता आपला शेतकऱ्यांचं चॅनल आपल्या मोबाईलवर. त्यासाठी लॉग इन करा www.कृषीप्रधान.tv वर.